श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती मातेला नमस्कार असो, श्री गुरुंना नमस्कार असो। अधिक मास महात्म्य कथा सार अध्याय पहिला ओळख अधिक मासाची। महान पुण्यवान पवित्र आणि मंगलाशा भूमीवरचे ते एक महान वन, त्यास त्या पवित्र अरण्याचे नाव होते नैमिषारण्य। त्या अरण्यामधले ते एक तपोवन, लता वेली मोठमोठे वृक्ष यांनी भरलेला फळलेला फुललेला तो एक समुद्र परिसर। त्या परिसरातल्या नाना विविध पक्ष्यांच्या मधुर आणि मंजूळ स्वरांनी गूंजणारा तो तपोवनाचा भाग। त्या तपोवनाच्या पवित्र भूमीत अनेक ऋषिवर्य एकत्र येत यज्ञ याग आणि तपाचरण करीत धर्मचर्चा करीत आणि अनेक शंका समस्या आडी अडचणी यांच्यावर विचार विनिमय होई। धर्माचरणातून मानवी जीवनाचे कल्याण हा एकच उदात्त हेतू ह्या सर्व चर्चेमागे असायचा। मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, त्याला सुख शांती वैभव समाधान आणि आनंद प्राप्त व्हावा, नर जन्माचे सार्थक व्हावे, जीवाशिवाची भेट व्हावी, जन्म मृत्यूचे बंधन तुटावे आणि आत्म्याचे परमात्म्याशी मिलन व्हावे, यासाठी कोणती साधना, कोणते व्रत, कोणता दानधर्म व व्रताचरण करावे ह्या आणि अशा विषयांवर त्या ऋषीगणांच्या धर्मचर्चा आणि विचार विनिमय चालू असताना अचानक अज्ञान रात्रीचा नाश करीत प्राचीवर सहस्र रश्मी सूर्य नारायणाचे जसे आगमन व्हावे, त्याप्रमाणेच त्या पवित्र असा तपोवनात सूत नावाच्या एक विद्वान पुराणिकाचे आगमन झाले। सुताच्या आगमनाबरोबर सर्व ऋषीवर्यांनी जिज्ञासू मुमुक्ष आणि आर्त साधकांनी त्यांचे स्वागत केले। त्यांना उच्च आसनावर बसून मोठ्या आदराने त्यांचे पूजन केले, आदर सत्कार केला आणि मग अवघा ऋषीवर्ग त्या सुताच्या चरणाशी नतमस्तक होऊन बसला। सर्व श्रेष्ठ विद्वान अनन्य शरणागत अशा त्या भगवत भक्ताला अभिवादन करीत त्यांनी सूत पुराणिकांना एक प्रश्न केला। महाराज, सर्वसामान्य लोकांचं कल्याण व्हावं, त्यांना सुख शांती आणि समाधान प्राप्त व्हावे, त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी, यासाठी जर एखादी साधी सोपी पूजा व्रत उपासना किंवा साधना असेल तर ती आपण कृपा करून आम्हास सांगावी। ऋषीवर्गाचा तो लोकहित लोककल्याणकारी प्रश्न ऐकल्यावर सूत पुराणिकांना मोठा आनंद झाला। प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले, हे भगवत भक्तांनो, आर्त साधकांनो, तुम्ही मला जो प्रश्न केला तसाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णू यांना केला होता। तेव्हा भगवान नारायणांनी लक्ष्मी मातेला लोककल्याणार्थ जे व्रत, जी उपासना, जी साधना, जी दानधर्मे आणि कर्मे सांगितली आहेत तोच त्या दोघांमधल्या सुखसंवादाचा भाग मी तुम्हाला यथा कर्म वर्णन करून सांगतो। त्या लक्ष्मी नारायणाच्या सुखसंवादामधूनच तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील। तेव्हा आता सावध व्हा, मनाचे कान करा आणि लक्ष्मी नारायण यांच्या संवाद माध्यमातून पुढे येणारा तो सारा कथासार ऐकायला सिद्ध व्हा। सुतांचे हे बोलणे ऐकून खरे तर सर्वांनाच मोठा आनंद झाला। तेव्हा सुतांना विनम्र भावे हात जोडून शौनक ऋषींनी प्रश्न केला, महाराज, खरोखरच जनकल्याणासाठी लक्ष्मीने तो अन तसा प्रश्न प्रभूंना केला काय? नारायणाने त्यावेळी काय सांगितलं? सूत म्हणाले, ऋषीवर, ब्रह्मदेवाने ही सारी सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केले, ब्रह्मदेव हे जगताचे निर्माण करते, तर विष्णू भगवान हे सकल सृष्टीचे जीवांचे जगताचे पालन करते। प्रत्येक जीवांचं कल्याण व्हावं, सर्वजण सुखी समाधानी असावे हे त्या जगतपित्याला न वाटलं तरच नव।
त्या अतीत वात्सल्य भावनेमधूनच लक्ष्मीने एकदा विष्णू भगवंतांना प्रश्न केला की स्वामी, माणसाला सुख शांती वैभव समाधान प्राप्त होण्यासाठी आणि त्याचा उद्धार होण्यासाठी त्याने काय करावे, कोणतं व्रत, कोणती उपासना, कोणती साधना करावी ते आपण मला सांगा। तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, देवी, खरं तर बहुभाग्याने जीवाला हा मनुष्य देह प्राप्त होतो। त्या नरदेहाच्या साह्याने खरं तर त्यांनी नारायण जवळ करायचा असतो, पण जीव हा भोगलालसा, असूया, अहंकार यांच्यामुळे दुःखी, कष्टी व असमाधानी होतो, शाश्वत ईश्वर प्राप्तीच्या सुखापासून वंचित होतो, प्रपंचात अडकतो आणि परमार्थापासून दुरावतो। मी, माझं आणि मलास या भावनांनी तो इतका संकुचित होतो की दान धर्म पुण्य संचय तीर्थयात्रा धर्मक्रत धर्माचरण इत्यादी गोष्टी करीत नाही। इतकंच काय, पण साध्या माणूसकी धर्माचा सुद्धा त्याला विसर पडतो। हे असं होऊ नये, सन्मार्गावरून माणूस वाईट मार्गाला जाऊ नये, पापाचरण आणि अधर्माचरण होऊ नये यासाठीच शास्त्रकारणांनी काही नियम घालून दिले आहेत। काही व्रत, वैकल्य, उपास, उपासना, दान धर्म, स्नान व तीर्थयात्रा यांची योजना केली आहे। त्या सर्व गोष्टी नीट जाणून घेऊन जर मनुष्य प्राणी त्याचं आचरण करेल तर तो नक्की सुखी होईल। शास्त्रकारणांनी जे नित्य नैमित्तिक व्रत, कैवल्य, उपास आणि साधना सांगितल्या आहेत त्या सर्वात दर 3 वर्षांनी येणाऱ्या मन मासातील म्हणजेच अधिक मासातील स्नान, दान, दीपपूजन, गोमाता पूजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना मोठं विशेष महत्त्व आहे। ह्या मल मासातील किंवा अधिक महिन्यातल्या व्रत पूजनांचं फल हे अधिकस्य अधिक फलम या न्यायानं प्रत्येकाच्या पदरात नक्कीच पडतं। फक्त ते व्रत, ती पूजा, उपासना, उपास आणि स्नानादान आदी कर्म करायला हवे, म्हणजे त्या मल मासातील आचार धर्माच्या पालनानं मानवाचं कल्याण होईल आणि तो सुख शांती वैभवाने समाधानाचा अधिकारिकही होईल। भगवंताचे हे अभिवचन ऐकून लक्ष्मी त्यांना म्हणाले, स्वामी, हा मलमास म्हणजे काय, तो का, कसा आण केव्हा येतो, त्या महिन्यात कोणत्या आचार धर्माचं पालन करायचं, त्याचं फलित काय, हा सर्व भाग आपण मला नीट समजून सांगाल का। तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनातील जिज्ञासेचं मी निराकरण करतो आणि तुला सर्व काही स्पष्ट करून सांगतो। एक, पृथ्वीवरील कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवरून केली जाते। सूर्यगतीवरून केल्या जाणाऱ्या कालगणनेला 16 वर्ष तर चंद्राच्या गतीवरून केल्या जाणाऱ्या गणनेला चंद्रवर्ष असं म्हणतात। ह्या दोन्ही कालगणनामध्ये दरवर्षी 10-11 दिवसांचा फरक पडतो। आता हा प्रत्येक वर्षी पडणारा 10-11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकारणांनी दर 3 वर्षांनी एका जास्त मासाची योजना केली आहे, यालाच अधिक मास असं म्हणतात। सूर्य हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत म्हणजेच 12 महिन्यात 12 राशीतून संक्रमण करीत असतो। सूर्यप्रमाणेच चंद्रसुद्धा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रे भोगीत असतो। मात्र चंद्र सूर्याच्या कालगणनेतील हा 10-11 दिवसांचा दरवर्षी होणारा फरक भरून काढण्यासाठी जो अधिक मास येतो त्यात मात्र सूर्य संक्रमण होत नाही। सूर्य संक्रात नसलेल्या त्या चंद्रमासात म्हणजेच अधिक मासात वातावरण हे गढूळ मलिन असतं। त्याच्या मलिनतेवरूनच त्याला मलमास असंही म्हणतात। शास्त्रकारणांनी हा मलमास सर्व मंगल कार्यांसाठी जरी निषिद्ध मानलेला असला तरी सुद्धा या अधिक मासात स्नान, दान, पूजा, जप इत्यादी जी धर्मकृत्य केली जातात
त्याचे फळ मात्र उपासकाला अधिक प्रमाणात नक्कीच मिळतं। अधिक महिन्यात केलेल्या तीर्थयात्रा, पवित्र क्षेत्रातील पुण्य पावन नद्यांचे स्नान, केलेली विविध दान, जप आणि पूजा ह्याचं फल अधिक, कारण या मलमासाचा प्रत्यक्ष श्रीकृष्णानेच म्हणजेच मी स्वीकार केला आहे आणि त्या मासाला पुरुषोत्तम मास हे नावही बहाल केले आहे। तसंच या अधिक महिन्यात अर्थात पुरुषोत्तम मासात केलेल्या धर्मचरणाला अधिक फलप्राप्तीचं वरदानही दिलं आहे। त्यामुळेच या अधिक मासाचं महत्व महात्म्य हे पण फार थोर आहे। स्वामी, या मूल मासाला पुरुषोत्तम मास हे नाव का व कसं पडलं? त्याचा कोणी स्वीकार केला? त्या मासाला महत्व कशामुळे प्राप्त झालं? हे सारं जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक आहे प्रभू। आपण कृपावंत होऊन मला तो सर्व भाग निवेदन करावा, लक्ष्मी म्हणाले। देवी, या मूल मासात लग्न कार्यादिक मंगल कार्य केले जात नाही। सर्व लोकांनी ह्या मलमासाला त्याज्य आणि निषिद्ध मानलं, त्यामुळे तो मलमास मोठा दुःखी कष्टी आणि व्यथित झाला। तो मला शरण आला, मी त्याला घेऊन श्रीकृष्णाकडे गेलो। मलमासाने आपले जन्मकथाने व्यथा श्रीकृष्णाला सांगितले, तेव्हा त्या दयावंत भगवान पुरुषोत्तमाने त्या मलमासाचा स्वीकार केला आणि त्याला आपलंच म्हणजे पुरुषोत्तम मास असं नाव दिलं। त्याचप्रमाणे जो कोणी मनुष्य प्राणी या अधिक मासात पूजा अर्चा वेद धर्म दान स्नान जप तप तीर्थाटन इत्यादी कर्म करतील, त्यांना अधिकस्य अधिक फलम या ज्ञान जास्तीत जास्त चांगले फल, सुख सौख्य आणि समाधान व शेवटी भगवत कृपा प्राप्त होईल, असा मंगल आशीर्वाद दिला। या महिन्यात दानाला फार मोठं महत्व आहे। मग ते दान हे अन्न वस्त्र किंवा धनाचं असेल, गोदान दीपदान असेल किंवा ब्राह्मण व विष्णू स्वरूप जामाताला अर्थात जावायला दिलेलं अपोप दान असेल। दान हे कोणतंही अन्न कोणालाही दिलेलं असलं तरी ते सत्पात्री असणं आवश्यक आहे। सत्पात्र ब्राह्मणाला दिलेलं दान हे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण केल्याचं पुण्य लाभतं, असा दान धर्मानं भगवंत संतुष्ट होतो। हे तर तू जाणतेसच। ह्या अधिक महिन्यात सदाचारे निष्ठावान परोपकारी आणि पुण्यवान असे साधू संत सत्पुरुष गुरु ब्राह्मण पतिव्रता इत्यादींना बोलावून त्यांचं पूजन करावं, त्यांना आवश्यक असा वस्तू वस्त्र आणि मिष्टान्न भोजन द्यावे, दान दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावं आणि त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावेत। अशाने घरात धन धान्याची समृद्धी होते, सुख शांती समाधान आणि आनंद लाभतो। या ब्राह्मण किंवा श्रेष्ठांच्या पूजना इतकेच या महिन्यातील गोपूजेचे आणि गोदानाचेही फार मोठे महत्त्व आहे।